तर आता आम्ही कुबेर भांडारी मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. सुरुवातीला शनी मंदिर आपल्याला दिसते. कुबेर भांडारी हे मंदिर नर्मदा नदीच्या काठावरील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. मंदिराविषयी अनेक पौराणिक कथा आहेत. एकदा भगवान शिवदेवी पार्वतीसोबत नर्मदा नदीजवळून जंगलात जात होते. लांब चालल्यामुळे देवी पार्वतीला भूक आणि तहान लागली, कारण तिने भगवान शंकराला अन्न आणि पाण्याची विनंती केली. परंतु भगवान शिवाला पाणी आणि अन्न जवळ सापडले नाही, म्हणून त्यांनी अन्न आणि पाण्याच्या स्वरूपात राहण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून इतर यात्रेकरू जेव्हाही या ठिकाणी भेट देतील तेव्हा त्यांना अन्न आणि पाणी मिळू शकेल. म्हणून भगवान कुबेर भंडारी हे नाव धारण करून तेथेच राहिले, ज्याला अन्न आणि पाण्याचा देव असे म्हटले जाते. तर ब्रह्माचा मुलगा पुलस्त्य आणि त्याचा मुलगा विश्व यांच्याबद्दलची ही रामायणाच्या काळातील कथा आहे. विश्वाला इद्विदा आणि कैकसी या नावाच्या दोन पत्नी होत्या. इद्विदा ही भारद्वाजाची कन्या होती आणि कैकसी ही सुमाली राक्षसाची कन्या होती. इद्विदाला कुबेर नावाचा एकच मुलगा होता आणि कैकेशीला रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तीन पुत्र होते. त्यांना विभाषिणी आणि सुरपंखा या दोन मुली होत्या. त्यामुळे कुबेर हा रावणाचा मोठा भाऊ होता हे यावरून कळते. म्हणूनच त्याला लंकेचा राजा घोषित करण्यात आले. पण यामुळे रावणाला खूप राग आला. त्याने भगवान शंकराची आराधना सुरू केली. शिवाने प्रसन्न होऊन त्याला शक्तीचे वरदान दिले. मग रावणाने लंकेवर हल्ला करून कुबेरांना लंकेतून काढून टाकले आणि त्यानंतर कुबेर शिवाची आराधना करू लागतो आणि भगवान शिव त्यांना स्वर्गाचे खजिनदार म्हणून घोषित करतात. हे ऐकून रावण रागावतो आणि कुबेरावर हल्ला करतो. घाबरलेला कुबेर शिवजींकडे परत जातो, पण शिवजी म्हणतात की दोन्ही भक्त त्यांच्यासाठी समान आहेत, त्यामुळे मी तुम्हाला यात मदत करू शकणार नाही, आणि तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही दुर्गा मातेची पूजा करावी. त्यानंतर कुबेर नर्मदा नदीच्या काठी दुर्गा मातेची पूजा करतात आणि दुर्गामा प्रसन्न होऊन त्यांना अभयदानाचे वरदान देतात आणि त्यानंतर या मंदिराची स्थापना केली जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी कुबेरांनी हे तप केले त्या ठिकाणचे नाव होते कर्नाळी आणि आज त्याच ठिकाणी आहे कुबेर भांडारी मंदिर. भाविक हो, आता कुबेर भांडारी मंदिराचं दर्शन खूप सुंदररित्या झालं. गर्दी अजिबात नव्हती. इथे अमावास्येला गर्दी असते, बाकीच्या वेळी एवढी गर्दी नसते. तर आता खूप सुंदर दर्शन झाले आणि आता आम्ही पुढच्या पॉईंटला जातो आहे. तर आता आम्ही परत गाडीत बसलो आणि चाललो आहोत पोचच्या येथील नीलकंठ धाम येथे. तर हे मंदिरात जाण्यास या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला नर्मदा नदी पार करावी लागते. अरे बापरे. तर या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला कुबेर भांडारीवरून एक नर्मदा नदी पार करावी लागते पुलावरून आणि फिरून तसं जावं लागतं. अगदी मंदिराच्या समोरच आहे नीलकंठ धाम, पण थोडं रस्त्याने आपण जात असल्यामुळे आपल्याला थोडं फिरून जावं लागतं. एक 5-6 मिनिटात आम्ही तिथे पोहोचू. ते मंदिर दुपारी 12 वाजता बंद होतं, त्यामुळे आता वाजले 11:20. सो लगेच जाऊन आम्ही पहिल्यांदा मंदिरात जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि तिथून निघणार आहोत. हा पूल आहे नर्मदेवरचा. आता आम्ही नीलकंठ धाम मध्ये एंट्री घेतलेली. मी मागच्या बाजूने शूट करतोय त्यामुळे पुन्हा आभारी दिसतंय. तर खूप सुंदर असा प्रदेश आहे बघा. हा
आत्ता आम्ही आलेलो आहोत पोईच्या येथील नीलकंठधाम स्वामीनारायण मंदिर येथे. गुजरातमध्ये अनेक सुंदर सुंदर मंदिरे आहेत. बडोद्यापासूनच 60 किलोमीटरवर बांधले गेलेले पोईच्या येथील नीलकंठधाम स्वामी मंदिर केवळ भाविकातच नाही तर पर्यटकांतही खूपच लोकप्रिय ठरलेले आहे. नर्मदा नदीच्या काठी 105 एकराच्या विशाल परिसरात हे मंदिर स्वामीनारायण गुरुकुल राजकोट यांनी उभारलेले आहे. या मंदिरात महादेवाची नटराज स्वरूपातील भव्य मूर्ती असून मंदिराचा परिसर अत्यंत आकर्षक आहे. मंदिर इमारतीभोवती सरोवर असून गणेश, हनुमान, शिवलिंग स्थापन केलेली मंदिरे आहेत. तसेच इतर अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. महालाचा आभास निर्माण होईल या पद्धतीने हे मंदिर बांधले गेलेले आहे. रात्री या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. जवळच भाविकांना नर्मदा स्नान करण्याची सुविधा दिली जाते. सुसज्ज असा फूड कोर्ट भाविकांची तृष्णा आणि भूक भागविण्यासाठी सज्ज आहे. येथे अगोदर बुकिंग करून खोली पण बुक करता येते. देश विदेशातील लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक येथे येत असतात.
आता आम्ही आलो हरिसिद्धी माता मंदिर. Yeah.